तर मनोज जरांगे पाटलांची तब्येत आणखीन जास्त खालावलेली आहे. जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आलेली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी सध्या मनोज जरांगेंची तब्येत जी आहे ते खालावल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळेला मनोज जरांगे खाली उतरत होते त्यावेळेला त्यांना भोवळ आलेली आहे.